नमस्कार, कसे आहात सगळे? तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पायल रेसिपीज मध्ये। आज आपण मस्त अशी दिवाळी स्पेशल पाचवी रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 250 ग्रॅम एवढा मैदा घेतलेला आहे। तर आजची रेसिपी आपली बालुशाही ही आहे। तर मैदा जो आहे हा मी छान असा चाळून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला काय काय टाकायचंय ते आपण बघूया। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ। अर्धा चमचा आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर टाकायची आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तूप। तर मी इथे 70 ml एवढं साजूक तूप घेतलेलं आहे। यामध्ये तुम्ही तेलाचा वापर नका करू, तुपाचाच वापर करा। तळायला तेलाचा वापर केला तरी चालेल, पण मध्ये जे आपण टाकतोय तिथे तुपाचाच वापर करायचा आहे। म्हणजे बालुशाही जी आहे ही छान अशी मस्त टेस्टी तयार होईल। आता हे आपण छान असं आधी मिक्स करून घेऊ। तर इथे हलक्या हाताने हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मी करून घेतलेलं आहे। आता थोडं थोडं करून आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि याला आपल्याला मळायचं नाही आहे, छान असं एकत्रित करायचं आहे। तर बघा, अशा प्रकारे अलगद हाताने आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे। म्हणजे बालुशाहीला छान असे लेयर्स येतील। आपल्याला हे मळायचं नाही आहे, मळलं तर हे छान असं एकजीव होईल। आपल्याला तसं अजिबात करायचं नाही आहे। तुम्हाला मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते आहे तसंच आपल्याला करून घ्यायचं आहे। आणि आजची रेसिपी जी आहे ती अगदी मस्त आहे, दिवाळी स्पेशल आहे। याआधी आपल्या दिवाळी स्पेशल 4 रेसिपीज झालेल्या आहे। मागच्या वर्षीसुद्धा आपण भरपूर साऱ्या रेसिपीज केलेल्या आहेत दिवाळी स्पेशल वेगवेगळ्या प्रकारच्या। त्या तुम्हाला बघायच्या असतील तर मी आय बटनवर देईल, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा। म्हणजे त्या पण रेसिपीज तुम्ही ट्राय करू शकता। आता बघा, मी हे छान असं एकजीव करून घेतलेलं आहे, पण यामध्ये जे लेयर्स आहे मी तसेच राहू दिले आहे, यांना मी खूप असं मळलेलं नाही आहे। आता हे आपण बाजूला ठेवून देऊ आणि यासाठी लागणारा जो साखरीचा पाक आहे तो आपण तयार करून घेऊ। बालुशाहीसाठी पाक बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे साखर। तर मी इथे 250 ग्रॅम एवढी साखर घेतलेली आहे। यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे पाणी। तर जेवढी आपण साखर घेतली आहे त्याच्या अर्ध आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पाणी। तर इथे साखर जी आहे ही छान अशी आपल्याला पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायची आहे। यामध्ये आपण थोडासा फूड कलर टाकून घेऊ छान असा कलर येण्यासाठी। मी इथे ऑरेंज कलर घेतलेला आहे। अगदी थोडासा आपल्याला यामध्ये फूड कलर टाकून घ्यायचा आहे आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। म्हणजे आपल्या बालुशाहीला मस्त असा ऑरेंज कलर येईल। अगदी ऑप्शनल आहे, टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी चालेल। थोडासा मी पुन्हा ऍड करून घेते। यामध्ये साखर जी आहे ही छान अशी विरघळलेली आहे। आपल्याला याचा खूप असा घट्ट पाक करायचा नाहीये, फक्त थोडासा चिकट झाला पाहिजे इतकाच करायचा आहे। मी तुम्हाला दाखवणारच आहे कसा करायचा आहे तो। कलर बघा किती सुंदर आलेला आहे आपल्या पाकाला। आता इथे आपण गॅस जो आहे हा बंद करून घेऊ आणि याला चेक करून घेऊ। बघा, हा छान असा चिकट झालेला आहे। खूप याला आपल्याला तार किंवा एक तार किंवा दोन तार आपण म्हणतो तसा करायचा नाहीये, नाहीतर बालुशाहीमध्ये हा आतपर्यंत जाणार नाही। आता याला आपण बाजूला ठेवून घेऊ। जे मिश्रण आपण बाजूला ठेवलेलं होतं ते मी आता इथे घेतलेलं आहे। बघा, हे छान असं लेयरमध्ये तयार झालेलं आहे। असंच आपल्याला ठेवायचं आहे, याला खूप असं मळायचं नाहीये। एक वेळेस आपण याला एकत्रित करून घेऊ। आता खूप असं आपल्याला याला एकत्रित करायचं नाहीये, अगदी थोडंसं करून घ्यायचं आहे। थोडासा गोळा आपल्याला घ्यायचा आहे। जेवढ्या आकारामध्ये आपल्याला बालुशाही ही हवी आहे त्यानुसार आपल्याला गोळा घ्यायचा आहे छोटा मोठा। आणि याला अशा प्रकारे गोल करून प्रेस करून घ्यायचं आहे। या ज्या कडा आहेत ह्या आपल्याला अजिबात व्यवस्थित करायच्या नाहीयेत, यानेच जे लेयर आहेत हे छान तयार होतात। आता आपल्याला याला एक होल करायचं आहे। तुम्ही बोटाने करू शकता किंवा लाटण्याचं जे मागचं टोक असतं त्याने करू शकता, पण होल जे आहे हे छान असं आरपार झालं पाहिजे। म्हणजे आतमधलं जे आपलं याचं मिश्रण आहे हेही तेलामध्ये छान होतं। असेच आपण सर्व तयार करून घेऊ। आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर शेअर करायला विसरू नका। म्हणजे अशाच छान छान आणि दिवाळी स्पेशल रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील। तर बघा, इथे आपण सर्वच जे बालुशाही आहे हे छान अशी तयार करून घेऊ। इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे, यामध्ये छोटासा गोळा टाकून बघायचा आहे आपल्याला।
अशा प्रकारे हलक तेल आपल्याला गरम हवं आहे। बघा मी गोळा केवाचाच टाकलेला आहे, अगदी थोड्या वेळाने हा वरती येईल इतपत तेल गरम पाहिजे। खूप गरम असेल तर आपली जी बालुशाही आहे ती छान अशी तयार होणार नाही, आतपर्यंत शिजणार नाही। बघा आता गोळा वरती आलेला आहे, म्हणजे तेल जे आहे हे परफेक्ट गरम आहे, खूप आपल्याला गरम करून घ्यायचं नाहीये। हे आपण काढून घेऊ। आता कमी फ्लेम वरती आपल्याला जी बालुशाही आहे ही तळून घ्यायची आहे। अजिबात आता आपल्याला इथे हात लावायचा नाहीये, अगदी मीडियम फ्लेम वरती आपल्याला याला कलर जो आहे हा छान असा तयार करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे त्यावर आपल्याला तेल टाकायचं आहे, म्हणजे दोघं साईडने छान अशी बालुशाही आपली तयार होईल। तर मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे छान असे तळून घ्यायचे आहे। थोडासा याला कलर सुद्धा आलेला आहे, तुम्ही बघू शकता। अजून आपल्याला याला थोडासा कलर यायचा बाकी आहे, तर आपण मीडियम फ्लेम वरती याला छान असं होऊ देऊ। फ्लेम जी आहे ही अजिबात लो आपल्याला करायची नाहीये, खूप हाय पण करायची नाहीये, मीडियम वरतीच आपल्याला हे होऊ द्यायचं आहे। म्हणजे आपली जी बालुशाही आहे ही आजपर्यंत छान अशी खुसखुशीत आणि मस्त तयार होईल। इथे आपली बालुशाही जी आहे ती दोघ साईडने छान अशी तळून झालेली आहे, मस्त याला कलर सुद्धा आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता हे आपण काढून घेऊ आणि आपल्याला साखरेच्या पाकामध्ये याला टाकून घ्यायचं आहे। यावर आपल्याला अशा प्रकारे पाक टाकायचा आहे आणि पाक जो आहे हा कोमट हवा आहे आपल्याला, म्हणजे आतपर्यंत छान असा पाक जाईल आणि मस्त अशी आपली बालुशाही जी आहे ही तयार होईल। असेच आपण बाकीचे सुद्धा तयार करून घेऊ। तर इथे बालुशाही जी आहे ती मी पाकातनं बाहेर काढून घेतलेली आहे। बघा किती मस्त दिसते, याला लेअरही किती सुंदर आलेले आहेत, तुम्ही बघू शकता। गार्निशिंगसाठी मी थोडासा इथे पिस्ता ठेवलेला आहे, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ठेवू शकता। त्याचबरोबर थोडंसं आपण याला चांदीचं वर्क जे आहे हे लावून घेऊ, म्हणजे हे अजून दिसायला छान दिसतील। तर बघा इथे आपली मस्त अशी बालुशाही जी आहे हे खाण्यासाठी रेडी आहे। यामध्ये पाकसुद्धा खूप छान असा गेलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे या दिवाळीला बालुशाही तुम्ही घरी बनवून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा। आपण भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा। टेक केअर, बाय बाय।